या पुस्तकाच्या निमित्ताने एक 5-7 दिवसापूर्वी देवासाठी ते आले आणि त्यांचं ते लाडू आहे ना, अतिशय गोडवा, म्हणजे केळ्यांचा जो गोडवा म्हणतो ना, वर्षेच्या केळ्यांचा गोडवा, तो या व्यक्तिमत्वाचा आहे. आणि मला असं वाटलं तो मी याच व्यक्तिमत्वाचा आहे, पण तसं नाही. हा गेला आठवडा आहे ना, पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एका व्यक्तीला कल्पना आहेत काही, तर ते एक कल्पना फार रटली असते, एक सप्ताह साजरे होतो. सप्ताह साजरा झाला ना की त्या सातव्या दिवशी काय असतं, सातव्या दिवशी पर्वणी असते किंवा पारणं असतं. माझ्यासाठी हे आमचं पारणं होतं, म्हणजे 7 दिवसापूर्वी या सद्ग्रस्तांनी मला एक पुस्तक आणून दिलं आणि मी ते वाचत होतो. ते वाचत होतो तो सप्ताह झाला. मग मी मधले मधले मला ते प्रसंग इतके आवडायचे, ह्याच्यात वर्णन केलेले जे गोष्टी आहेत ना, ते तर लिहिलेलंच आहे. कानमंत्र, कानमंत्र म्हणजे भुजगोष्टी. तुम्हाला त्या भुजगोष्टी त्या तुम्हाला उपयोगी पडतील अशा प्रकारच्या भुजगोष्टी. स्वाभाविकच आपल्या संसारामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे, मी ह्या बाजूला तोंड बोलतो. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती बायको, मराठीत मग सांगण्यात आलं जोशी करून. तर त्या बायकोला बघून मी पुस्तक काढायचो, कुठंतरी 13वा पान, आता 13वा पान माहीत असता, त्या 13व्या पानावर हे असं असं लिहिलंय बघितले असं म्हणून. तर असे आमचे दोघांचे अदरवाईज आम्ही दोघं सिनियर सिटीजन सोबत घरी असतो, एरवी एकमेकावर घाबरत असलेली आम्ही माणसं, हे 7 दिवस मग जमतो असे गमतीत गेले की मी काहीतरी गमती सांगतोय, ती हसते, मला ती त्याच्यावर काहीतरी रिस्पॉन्ड करते, मला बरं वाटतंय. असे सगळे 7 दिवसाचा हा सप्ताह संपतोय आणि मी आज सकाळी आजच्या हे वर्तक यांच्याकडे हजर झालो. आमचं जे पारण आहे ना, ते पारण या फॅमिलीबरोबर गेलं की पर्वणी मला लाभली, त्याचा मला विलक्षण आनंद होतो. हा आनंद जो आहे तो या पुस्तकाचा आनंद आहे. हे पुस्तक जे आहे ना, हे पुस्तक खरोखर सांगतो की तुमच्या संसारात आनंद निर्माण करण्यासाठी आहे. घरोघरी जर या पुस्तकाचा वापर झाला, याला हँडबुकच म्हणता येईल. पण हँडबुक कसं की ते अतिशय ललित आहे. हँडबुक जनरली आपल्याला विशिष्ट माझ्या पिढीचं जे पाहण्याची सवय झाली आहे, ते सायक्रोस टाईप केलेलं हँडबुक, हे कसं नाही, अतिशय वेल प्रिंटेड आणि क्षणोक्षणी अतिशय उत्तम दाखले देणार. म्हणजे तुम्हाला घरी कुठच्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला की या मुलांनी आता असं केलं आहे, या प्रसंगीवर काय करावं, पटकन हे पुस्तक काढावं, याचं एक अमुक पान पाहावं, त्या पानाचा तो दाखला घ्यावा आणि त्या मुलाशी ते वर्तन करावं. सर्वच साधी गोष्ट आहे. इतकं हे अतिशय उत्तम पुस्तक आहे, याच्यातून मला विशेष मनोवनीय वाटलं ती त्याची भाषा आहे. यज्ञिताची जी भाषा आहे ना, ती अत्यंत कम्युनिकेटिव्ह आहे. भाषेची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितली जातात. सोडव भाषा असते, पल्लेदार भाषा असते, अत्यंत ललित स्वरूपाची भाषा असते. ही ललित तर आहेच, थोडंसं ललित आहे त्यापेक्षा कम्युनिकेटिव्ह आहे. कम्युनिकेशन कशी, तर ती डायरेक्ट हृदय ते हृदय. म्हणजे तुम्हाला एका बाजूला हे पुस्तक युटिलिटी बुक आहे. युटिलिटी म्हणजे सतत केव्हाही घरी वापरता येईल अशा प्रकारचं पुस्तक. पण ते फक्त युटिलिटी आहे का, तर मला आता खरंच त्याची गरज नाही. मला आणि माझ्या बायकोला या पुस्तकाची काही गरज नाही, कारण की आमची नातवंड या सगळ्या टप्प्याच्या पलीकडे गेली आहे. आम्ही दोघंच घरी असतो, तरीसुद्धा मला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं गेल्या आठवड्यावर वाटत चाललेलं आहे. त्याचं कारण ह्याच्यातून काही चिरंतन सनातन संसारोपयोगी अशा प्रकारची काही मूल्ये व्यक्त होतात आणि ती साध्या साध्या प्रसंगातून व्यक्त होतात. मुलाचं संगोपन कसं करावं, त्याला कशा पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी, मुलाला स्वातंत्र्य किती द्यावं. तुम्हाला माहिती आहे की मी ज्या पिढीत वाढलो, म्हणजे माझी स्वतःची वाढ, माझ्या मुलांची वाढ, माझ्या मुलीसुद्धा हिच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, त्यामुळे त्यांची वाढ कशा पद्धतीने मी केली याच्याबद्दल मला एकीकडे गेट तयार झाला. परंतु त्या काळामध्ये तो अपघ्यायी होतं आणि नंतरच्या काळामध्ये ह्या प्रकारचे जे शास्त्र तयार झालं, आपली जी सगळी कुटुंब आहे ती कुटुंबच कशी झाली की ती बालक केंद्रित झाली. म्हणजे घरातलं जे मूल आहे, पूर्वी काय होतं, पूर्वी बाप हा सगळ्याचं केंद्र असायचा फॅमिलीचं, आणि जे बाप म्हणेल ती उपनिषद. हे गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 15-25 वर्षामध्ये आपल्याला ब्रॉडली असं म्हणते ते तो पूर्ण शिफ्ट झाला आहे. आणि घरात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण, ते सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती मूल. आणि ते मुलाला ह्याचं हँडल करण्यासाठी तयार येऊ नो की मूल हे स्वतःच्या उपस्थित असतं. मी काहीही करा, मला हे त्यांनी फार छान सांगितलं वर्तकांनी की मूल स्वतःच्या मस्तीत असतं, ते त्याच्या पद्धतीने वागत असतं, तुम्ही कसं वागायचं ते ठरवायचं असतं. आणि ते करत असताना त्याच्यावर कशा प्रकारचे मूल्य संस्कार होणार, हा महत्त्वाचा मुद्दा असतो.
आणि हे मूल्य संस्कार आपण जर पारंपरिक पद्धतीने विचार करू लागलो तर फार गोष्टी होतील. मी जर असं म्हटलं की आता माझ्या घरी जन्माला आलेल्या माझ्या नातवंडाला मी आता संध्याकाळची पर्वचा म्हणायला सांगतो किंवा शोरकरोती म्हणायला सांगतो तर ते अत्यंत गरीब अशा प्रकारची गोष्ट होते. त्या मुलाचा मूळ पाहावा लागतो, मूळ कशा पद्धतीने वावरतंय हे पाहावं लागतं आणि त्या त्यानुसार अनुकूल अशा गोष्टी कराव्या लागतात. या पुस्तकामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. आपल्या समोर सतत भेडसवणारा प्रश्न जो असतो की टेलिव्हिजन, मुलगा टेलिव्हिजन पाहतो, त्याला टेलिव्हिजन पाहू द्यायचं की नाही आणि पाहू द्यायचं तर कशा परिस्थितीत द्यायचा, ही थोडी नकारात्मक बाब झाली. पण त्यापेक्षा सकारात्मक जी बाब आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे की त्याच्यातले ज्या वृत्ती प्रवृत्ती आहेत ते कशा बाहेर काढायचं, त्याच्यासाठी काय प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, कशा प्रकारचं वाचन, वाचनाविषयीचं ते एक अद्भुत गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत की मुलाला वाचायला कसं लावायचं. आता मला इथे आल्यानंतर कळलं की स्वतः अतिशय उत्तम वाचक आहे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या पुस्तकांवरची टिप्पणं लिहित असते हे मला आता आधी कळायला कळलं. पण ह्या पुस्तकातली जी 3-4 पानं वाचनासंबंधीची आहेत ती वाचून मी अक्षरशः थक्क झालो होतो की वाचन, कारण मी आयुष्यभर तेच सांगत आलो ना की वाचा रे वाचा, पुस्तकं वाचा. मला नंतर असं जाणवायला लागलं की अरे ह्या बदललेल्या कॉन्टेक्स्टमध्ये पुस्तकं वाचा याच्या पलीकडे कुठेतरी राहायला पाहिजे वेगवेगळे. म्हणून आम्ही 90-92 नंतर आमची भूमिका बदलली आणि सर्व माध्यमं आणि त्या माध्यमातलं एक पुस्तक ते ह्या पुस्तकामध्ये या वाचनाचा ह्या पद्धतीने अतिशय उत्तमरित्या विचार केला गेलेला आहे आणि तो मुलाच्या कॉन्टेक्स्टमध्ये केला गेलेला आहे ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. मी खरोखरच यज्ञाचं मनपूर्वक अभिनंदन करेन. हे पुस्तक लिहून तिने फार मोलाची कामगिरी केलेली आहे आणि ह्या पुस्तकाचा वापर जर महाराष्ट्रात घराघरात झाला, विशेषतः तरुण मंडळीमध्ये, तर त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये सुखशांती लाभेल, मुलांचं जे संगोपन आहे ते फार चांगल्या पद्धतीने होईल. एकेकडे तुम्हाला कदाचित माहिती असेल की लीला पाटील नावाचे एक शिक्षण तज्ञ होते, त्यांनी अतिशय छान पुस्तकं लिहिली आहेत. किंवा अशा तऱ्हेची पुस्तकं, मुलांच्या संगोपनाबद्दलची पुस्तकं, पालकांबद्दलची पुस्तकं, हे गेल्या काही काळामध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य होते. परंतु ह्याला ते मॅन्युअलचं स्वरूप आहे आणि ते मॅन्युअलचं स्वरूप देत असताना त्याचं तरी आलिक्य आहे. या दोन्ही गोष्टींचा जो एक मनोरम असा संगम झालेला आहे तो संगम हे यज्ञाचं सामर्थ्य आहे. यज्ञाच्या ज्या पुस्तकांची जी गंमत आहे ती त्या संगमामध्ये आहे की तुम्ही या दोन्ही गोष्टी अतिशय छान इंटिग्रेट केल्या आणि तो जो एकाच भाव जो तयार होतो त्यामुळे पुस्तक अतिशय पुष्कळ होतो. शिक्षण हा तर कायमच जातात आलेला प्रश्न आहे. हे तर पुस्तक महत्त्वाचं आहे की जसं तर तुम्हाला सांगितलं होतं, परंतु ह्या निमित्ताने अशा तऱ्हेच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत शिक्षणाच्या संबंधातल्या, त्या आपल्यासारख्या ज्यांचा डायरेक्ट आता शिक्षणाशी काही संबंध नाही त्या सगळ्या मंडळींनी यांचा मोकळेपणाने विचार करायला पाहिजे की ह्या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्या येणाऱ्या ज्या नवीन पिढ्या आहेत त्या पिढ्यांना आपण तसेच पाठवत राहणार आहोत का, त्या संबंधात काही वेगळा विचार संभवतो का, असे कुठे कुठे प्रयोग चाललेले आहेत. यज्ञाला मी जेव्हा आज प्रथम भेटून तेव्हा मला तिथे जे विविध गुण दिसायला लागले की मग या फॅमिलीचे सगळे गुण दिसायला लागले, तर तिथे फोकस असल्यामुळे तिच्याचे गुण दिसायला लागले आणि मला असं वाटायला लागलं की मग तिने अशा प्रकारचं आणखीन काम करायला पाहिजे. माझा परिचय करून देताना तुम्हाला सांगण्यात आलं की माझ्यातून 400 पुस्तकं घडलेली आहेत, ते सत्य आहे. 400 विविध विषयांवरती पुस्तकं लिहिताना इमॅजिन की काय प्रकारचं जग माझ्यासमोर उघड झालेलं असेल. आज ते हातात कॅमेरा घेऊन बसलेली आहे आणि हे सगळं जग अक्षरशः कॅमेऱ्यात एक सेकंदात बंदिस्त होत चाललेलं आहे. कम्प्युटरवर तुम्हाला सामोरं येत आहे, मोबाईलवर मधून येत आहे. म्हणजे आज प्रत्येक माणसांनी सर्वांनी विश्वरूप दर्शनाला सामोरं झालं पाहिजे, हे विश्वरूप जाणून घेतलं पाहिजे आणि आपली बुद्धी जर प्रगल्भ केली तर आपण आपल्या पुढच्या पिढीला आहेत, आपली जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना सजग, सुजाण आणि सुसंस्कारित करू शकू. अदरवाईज ती मुलं जशी या पिढ्यांकडे येतील, एका बाजूला अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेची पण दुसऱ्या बाजूला अत्यंत वॅगाबॉन्ड, अत्यंत वैराण अशासारखं आयुष्य जगू शकतील. पण ही जगू नये यासाठी जर एक प्रयत्न करायचा असेल, मला एक खरोखर अशी भीती जी मी म्हटलं याच्यात तुम्हाला वाटत असेल की हा
व्यासपीठावरून बोलायचं म्हणून काहीतरी बोलतोय, तुम्ही सहज 2 मिनिट विचार करा. जर विचार केला की जर चांगलं जर आता साहित्य निर्माण झालं नाही सर्व माध्यमांतून, फक्त प्रिंटेड वर्ड नाही, प्रिंटेड वर्डची माहिती वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी, पण जर साधं चांगलं साहित्य निर्माण झालं नाही आणि आपलं संस्कृतीचं जग जर फुललं नाही, विचार करा आपल्या संस्कृतीचा, आता आपल्याजवळ पैसे खूप वाढताय, तर तऱ्हेचे पैसे घराघरामध्ये येत आहेत. अगदी तुम्ही आता विचार करा, गरिबी हा प्रश्न आहे असं मला वाटत नाही आणि येत्या 25-30 वर्षामध्ये गरिबी हा प्रश्नच राहणार नाही. अन्नधान्याची मुबलकता होईल, सर्व तऱ्हेने जीवन संपन्न होणार आहे, एवढ्या तरतरीने टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. टेक्नॉलॉजीचा क्षणाक्षणात, म्हणजे मी आता बोलणं सुरू केलं तेव्हा आणि आता ज्या टप्प्यावर आहे तेवढी काय 10-15 मिनिटं झाली असतील, तेवढ्या टेक्नॉलॉजिकली 1 मैल मी पुढे गेलेलो आहे. मी म्हणजे जेव्हा अशा अवस्थेमध्ये प्रश्न जे राहतील ना, ते मनाचे प्रश्न राहतील, बुद्धीचे प्रश्न राहतील. ते मन आणि बुद्धीचं संस्कारित करायचं असते तर ह्या तऱ्हेची पुस्तकं असणं आवश्यक आहे, ह्या तऱ्हेचे प्रयत्न असणं आवश्यक आहे. माणसा माणसातली रिलेशनशिप कशा पद्धतीने आकार विकार घेऊ शकते हे आपण पाहतो आहोत, आणि पाहतो आहोत म्हणजे सगळं आपण जगतो आहोत. तर मग अशा वेळेला कशा प्रकारचे संकेत असायला पाहिजे जगण्याचे, ह्याला मी संस्कृती म्हणतो. हे जगण्याचे संकेत हे अशा पुस्तकांमधून येत असतात की अशी पुस्तके निर्माण होतील त्याच्यातून जेव्हा बालकं घडतील तेव्हा ह्या प्रकारचे संकेत तयार होतील आणि ह्या संस्कृतीला आकार येऊ शकेल. नाही खरोखरच जर ते वाढवण्यासारखं आपलं सांस्कृतिक जग हे वालुकामय असेल. मी इथे थांबतो, मला वर्तक यांनी बोलवलं इथे आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो. मला ते खरं तर आनंद झालेला आहे, जसं तुम्हाला सांगितलं की यज्ञेंद्राचं पुस्तकच वाचून मला आनंद झालेला असल्यामुळे मी इथे अतिशय आनंदाने आलो आणि याचं आतिथ्य घेऊन आणखी आणखीनच मी पुस्तक